अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन आणि दशरथ भगत यांचा वाढदिवस। दशरथ भगत हा चळवळीतला शिलेदार। दशरथ भगतांनी आजवर जे जी काही आंदोलनं केली किंवा ज्या काही त्यांनी मुवमेंट केल्या त्या समाजाच्या हिताकरता केल्या, अन्यायाविरुद्ध केल्या। आणि म्हणून दशरथ भगत हे व्यक्तिमत्व नवी मुंबईमध्ये हटके लोकांच्या चर्चेचं असतं। आणि म्हणून आज दशरथ भगतांनी जी पुनर्वसन नवी मुंबई पुनर्वसन संस्था काढली तिचा वर्धापन दिन आणि दशरथ भगतांचा वाढदिवस, भविष्यकालामध्ये त्यांनी जे हातात जे कार्य घेतलेले त्याच्यामध्ये MIDC प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या, सिडको प्रकल्पग्रस्त लोकांची समस्या, गावच्या लोकांच्या समस्या, त्याच्यामध्ये सामाजिक असलेलं पुनर्वसन, राजकीय पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन, शैक्षणिक पुनर्वसन, आणि मला विश्वास आहे की ज्या विचारानं दशरथ भक्तांनी पाऊल टाकलेलं आहे त्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत। आम्ही सांगितले व्यक्तिगत जीवनामध्ये नाईक कुटुंब भगत कुटुंबाच्या बरोबर आहे आणि बरोबर आहोत म्हणजे आम्ही निश्चितपणे भविष्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी गोरगरीबवर अन्याय होईल त्या ठिकाणी तो अन्याय दूर करण्याकरता एकत्र काम करणार आहोत। दशरथ भगतांना मी शतायुष्य म्हणजे होण्याच्या सदिच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं संघटनेचं कार्यसुद्धा निश्चितपणे पुढे गतिमान होईल असा माझा विश्वास आहे। आनंद ह्या गोष्टीचा आहे की दसऱ्याचा दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भगतसाहेबांचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ही संस्था स्थापन केली आणि विविध घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं कार्यक्रम होत असतात। आज साहेबांचा वाढदिवस जरी असला तरी काहीतरी सामाजिक त्याला बांधिलकी असली पाहिजे आणि म्हणून आज विविध घटकांना एकत्रित करण्यासाठी ही हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा।